स्नेहल जितेंद्र आहिरे यांची आघार बुद्रुक ग्रामपंचायतमध्ये बिनविरोध सरपंचपदी निवड झाली आहे. 18 जून रोजी दुपारी 2 वाजता निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. निवडणूक अधिकारी म्हणून मंडळ अधिकारी पंकज पगार, के भामरे, तलाठी, ग्रामविकास अधिकारी एस जे बोरसे यांनी कामकाज पूर्ण केले. तसेच उपसरपंचपदी योगिता माळी यांची निवड झाली. यावेळी उपस्थित दाभाडी गावचे लोकनियुक्त सरपंच प्रमोद निकम, काटवण परिसरचे शिवसेना नेते कृष्णाजी ठाकरे, दाभाडी गावचे युवा नेते नीलकंठ निकम, माजी सरपंच भावना निकम, आघार बुद्रुकचे माजी सरपंच विठ्ठल हिरे, सतीश हिरे, सीमा हिरे, रामचंद्र हिरे, अनिता माळी, विनायक बागुल, छोटू हिरे, शिवसेना पदाधिकारी रवी निकम, महेंद्र सावंत, पोपट निकम, जितू पाटील, आघार खुर्द शिवसेना पदाधिकारी देवाजी पगार, भाऊसाहेब पगार, सुयोग पगार, राजेंद्र पगार आदी शिवसेना युवासेनाचे सर्व मित्र परिवार उपस्थित होते.